असं म्हणतात की जन्म आणि मृत्यू हे सगळं देवाच्या हातात असतं. आपल्याकडे देवतारी त्याला कोण मारी अशा अर्थाची एक म्हण देखील आहे. आता या म्हणीचा हरियाणामधील बहादुरगड येथे प्रत्यक्ष अनुभव आलाय. हरियाणामधील बहादुरगड येथील फोर्ट मोहल्ला या ठिकाणी राहणाऱ्या 7 वर्षीय कुणाल या मुलाला टायफॉइडची लागण झाली होती. कुटुंबानी कुणाल याला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं, परंतु तिथं उपचार न झाल्यानं त्याला दिल्लीच्या एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. परंतु तिथं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आपल्या अवघ्या 7 वर्षाच्या मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं कुटुंबासह संपूर्ण नातेवाईकांवर शोक कळा पसरली होती. पुढील अंत्यविधीसाठी कुणालचा मृतदेह गावाकडे नेण्यात आला. तिथं गेल्यावर त्याची आई त्याच्या कडेला बसून एकसारखा हंबरडा फोडत होती. या सगळ्या गोंधळात अचानक कुणाल हालचाल करत असल्याचं दिसून आलं आणि त्याच्या वडिलांनी त्याचा चेहरा प्लास्टिकच्या पॅकिंगमधून बाहेर काढला. चित्रपटात दाखवतात तसं वडिलांनी कुणालच्या तोंडातून श्वास देण्यास सुरुवात केली. कुणाल जिवंत असल्याचं कळताच त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढे काही दिवस उपचार घेतल्यानंतर आता कुणाल पूर्णपणे बरा होऊन घरी परतलाय. मृत घोषित करण्यात आलेला आपला मुलगा पुन्हा जिवंत झाल्यानं कुटुंबासह परिसरातील सर्व लोकांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते.